देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची आणि कार्यकारी संचालकांची राष्ट्रीय स्तरावरची बैठक येत्या सोळा तारखेला होणार असल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे पंतप्रधान जनधन योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याबाबत पंतप्रधान मुद्रा योजनेतून दिलं जाणारं कर्ज अधिक सुलभ करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अडचणी तसंच पीक कर्जासाठी नियोजन करून खरीप आणि रब्बी हंगामापूर्वी कर्ज देण्याबाबत चर्चा होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्प साठी केंद्र सरकारनं तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे या प्रकल्पामध्ये नवीन उद्योग आणण्याच्या बैठकीमध्ये सादरीकरण करण्यात येईल औरंगाबाद शहरातल्या डीएमआयसी प्रकल्पाला याचा मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला